तहसील पुलिस थाना अंतर्गत एक धोखाधड़ी का मामला आगे आया है, जहां एक युवा इंजीनियर को ड्रग्स कार्रवाई का डर दिखाकर अज्ञात साइबर अपराधी ने बैंक डिटेल्स निकालते हुए लाखों की चपत लगा दी, जिसके संबंध में तहसील पुलिस थाना द्वारा आगे की जांच जारी है। दिन ब दिन साइबर अपराधी हर बार ठगी के नए नए फंडे अपनाकर नागरिकों से ठगी कर रहे हैं। इसी बीच शहर के एक युवा इंजीनियर को उसके नाम पर मुंबई में आए एक पार्सल में एमडी ड्रग्स मिलने की बात बोलकर उसके खिलाफ आगे की कार्रवाई का डर दिखते हुए कार्रवाई से बचने का झांसा दिया गया, जिसके चलते साइबर अपराधी ने युवा इंजीनियर मुस्तफा शब्बीर सैफी से बैंक संबंधी डिटेल हासिल की और उसे 5 लाख रुपए की चकत। गौरतलब है कि मामले का फिरियादी मुस्तफा शब्बीर सैफी को कुछ दिनों से अज्ञात मोबाइल फोन आ रहे थे, जहां अपराधी बोल रहा था कि मुस्तफा के नाम से पार्सल में 150 ग्राम एमडी ड्रग्स पाउडर मिला है, जहां अपराधी ने पुलिस कार्रवाई का डर दिखाते हुए आधार कार्ड और बैंक डिटेल्स फिरियादी से पता कर लिए, जिसके जरिए अपराधी ने 5 लाख रुपए फिरियादी के अकाउंट से उड़ा दिए। यह मामला तहसील पुलिस थाना अंतर्गत दर्ज किया गया है, जिसके विषय में जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद पाटिल ने। आपल्या तहसील पोस्टिंगच्या हद्दीत बंगाली पंजा येथे राहणारा मुस्तफा शब्बीर सैफी हा एक इंजिनियर आहे, तामिळनाडू येथे काम करतो, सध्या वर्क फ्रॉम होम करत होता। त्याला 12 तारखेला पहिले फोन आला की आपल्या नावाने एक एमडीचं पार्सल आलेलं आहे, आपण एमडीमध्ये वगैरे आहात। नंतर त्यांच्याशी कोणतरी बनावट माणूस पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर नावाने बोलला, नंतर परत त्यांनी सांगितलं की आपल्या विरोधात आपला जो अकाउंट नंबर आहे, अकाउंट नंबरचा आणि हवालावाल्यांचा पण संबंध आहे, आपल्या अकाउंटला हवाल्याचा पैशांचा पण देवघेवसावर तो घाबरला। त्यांच्याशी परत एक राजपूत नावाचा मुंबई DCP सायबर क्राईम असं खोटं नाव धारण करून वगैरे बोलला आणि त्याला सांगितलं अगर तू याच्याशी रिलेटेड नाही आहे हवाला अकाउंटशी तर RBI ची एक जाच असते, ती जाच आपल्याला करायची आहे, तुझे डॉक्युमेंट स्काईपे अकाउंट ॲपला डाउनलोड कर आणि त्याच्यावर 5 लाख रुपये पाठव, जर तुझं यांच्याशी काही रिलेशन नसेल तर ते 5 लाख रुपये लगेच परत करण्यात येईल। आणि तो घाबरून गेला की MD हवाला वगैरे, त्यामुळे त्याने 5 लाख रुपये पाठवले। त्याने 5 लाख रुपये पाठवल्यानंतर परत आणखी 1 तासाने आले, ते सांगायला लागले परत 5 लाख रुपये पडले, तेव्हा त्याला कळलं की काहीतरी रॅकेट हे मला हे करतात, तो सावध झाला। त्यांनी पुन्हा 5 लाख रुपये पाठवले नाही, परंतु तुझ्या नावाने MD पार्सल आलेलं आहे, तुझं हवालाच्या लोकांबरोबर संबंध आहे, तुझ्या अकाउंटला ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, अशा त्याला खोटी बतावणी करून RBI च्या याच्यानुसार आम्ही फक्त चेक करतो आहे की तुझं त्यांच्याशी रिलेशन आहे का नाही, 5 लाख रुपये पाठव, असं त्याला फसवण्यात आलं आहे आणि त्याची फसवणूक झाली 5 लाख रुपयाचा गुन्हा दाखल झालेला आहे, गुन्ह्याचा तपास चालू आहे। अकाउंट हे नीरज जितेंद्र सिंग याच्या नावाचं आहे, त्या अकाउंटविषयी आम्ही माहिती घेतो आणि पुढील तपास करतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डिबरी की रिपोर्ट।